महाराष्ट्र रत्न पुरस्कृत आपला सेवक पंकज भोईर यांच्या नेतृत्वाखाली सालाबाद प्रमाणे याही वर्षी शैक्षणिक सामाजिक मार्गदर्शन दसरा मेळावा मोठ्या उत्साहाने पार पडला. गावाच्या हितासाठी सर्वांच्या सेवेसाठी धावून जाणारे पंकज भोईर यांच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे याही वर्षी भादाने ग्रामपंचायत मध्ये शैक्षणिक व सामाजिक मार्गदर्शन दसरा मेळावा मोठ्या संख्येने पार पडला. यावेळी जिजाऊ संघटना व लावण्य फाउंडेशनच्या माध्यमातून शेकडोंच्या संख्येने महिलांचा सत्कारमूर्ती सोहळा करण्यात आला. तसेच 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. आज गेले कित्येक वर्षानुवर्षे आपल्या घरातील महिलांना विद्यार्थ्यांना कुठे मान सन्मान दिला पाहिजे या उद्दिष्टाने वर्षानुवर्षाची परंपरा चालू केली आहे, ती म्हणजेच शैक्षणिक व सामाजिक मार्गदर्शन दसरा मेळावा. या मेळाव्यामध्ये भादाने ग्रामपंचायतमधील सर्वच 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांना सन्मानचिन्ह देऊन व एक छोटेसे पेन गिफ्ट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. एवढेच नव्हे तर आज वर्षानुवर्षे आपल्या गावातील आशा सेविका, सुपरवायझर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील, बचत गटातील CRP, बचत गटातील मॅनेजर, अध्यक्ष, महिला पत्रकार बंधू, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, लिपिक, शिपाई, क्लार्क, कम्प्युटर ऑपरेटर, ड्रायव्हर, साफसफाई कर्मचारी, सर्वच कर्मचाऱ्यांना एकत्रित बोलून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करून त्यांना सत्कारमूर्ती करण्यात आले. यावेळी सर्व जिल्हा परिषद गटातील सर्व सेवेतील मंडळी उपस्थित होते. कारण की आज वर्षानुवर्ष सर्व मंडळी छोट्या मानधन घेऊन मोठे काम करत असतात, पण त्यांचा मान सन्मान हा कुठेच होत नसतो. हीच बाब पंकज भोईर यांनी लक्षात घेऊन वर्षानुवर्ष या सर्व सेवेतील मंडळींना सन्मानित करण्यात येत असतो. हीच वर्ष परंपरा वर्षानुवर्ष दसरा या सणाच्या निमित्ताने चालू केले असून या शैक्षणिक मार्गदर्शन दसरा मेळाव्याला 4 वर्ष पूर्ण झाले. यावेळी सर्व सेवेतील मंडळींनी पंकज भोईर यांचे आभार मानले व या संपूर्ण कार्यक्रमात जवळपास 150 महिलांना सन्मानित करण्यात आले व 70 अधिकहून 10वी 12वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च स्वतः पंकज भोईर दरवर्षी करत असतात. कोणाकडूनही 1 रुपया न घेता व कोणतीही 1 रुपयाची पावती न फाडता स्वतः कार्यक्रम आयोजित करत असतात. यावेळी पंकज भोईर यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पंकज भोईर यांनी एका छोट्याशा वाक्यात दिले. कारण की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र रत्न पुरस्कार व शिवछत्रपती पुरस्कार मी स्वतः घेतला, कारण की ज्या सर्व बहुजन समाजामध्ये मी सामाजिक शैक्षणिक काम केले त्या कामाची पोचपावती म्हणून मला ते पुरस्कार देण्यात आले. पण हा पुरस्कार माझा स्वतःचा नसून सर्व समाज घटकांचा हा पुरस्कार आहे व आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतो त्या समाजाला काही देणे असते हे विचार मनात बाळगून सतत 4 वर्ष स्वतःच्या स्वखर्चातून हा दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने कार्यक्रम पंकज भोईर राबवत असतो व त्यातून प्रत्येकाला सर्व सेवेतील महिलांना पुरुषांना मान सन्मान देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत असते. यावेळी या कार्यक्रमात भादाने ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक जाधव, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी नवनाथ वाघेरे, मनीषा काकडे, सूरज शेलार, विशाल शेलार, ज्ञानेश्वर गोरले, शरद जाधव उपस्थित होते. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमात पंकज भोईर यांना साथ देण्यासाठी त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो आणि दरवर्षी संपूर्ण कुटुंब हा कार्यक्रम मोठ्या जबाबदारीने पार पाडण्यासाठी कुटुंबासोबत ठामपणे उभा राहत असून कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडत असतो. यावेळी सर्वच प्रमुख पाहुण्यांनी जिजाऊ संघटना, लावण्य फाउंडेशन व पंकज भोईर यांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी. आज आपण शैक्षणिक व सामाजिक मार्गदर्शन दसरा मेळानिमित्त केलं, त्या दसरा मेळानिमित्त आपण इतरांना काय संदेश देणार? सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना आणि बंधू आणि भगिनींना मी विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. सालाबाद प्रमाणे याही वर्षी दरवर्षी कार्यक्रम सातत्याने माझा चालू असतो आणि हा माझ्या कार्यक्रमाचा 4वा वर्ष आहे. सुरुवातीला जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात केली तेव्हा फक्त 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ केला. त्यानंतर मी आशा सेविकांना बोलून त्यांना मान सन्मान द्यायला लागला. पण जसजसं वर्ष सरत चालले त्याच वर्षाप्रमाणे अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, पोलीस पाटील असेल, त्याच्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग असेल, लिपिक असेल, शिपाई कामगार असेल, यांना सर्वांना सन्मानित करण्याचा मी एक हेतू एक मनाशी बाळगला. आज जर बघायला गेलं तर ही जी मंडळी आहेत, आशा सेविका असो, मदतनीस असो, पोलीस पाटील असो किंवा बचत गटातलं CRP सेविकेनी, यांना मानधन असतो छोटा पण कामाची रूपरेषा ही खूप मोठी असते. एखाद्या सरकारी सेवेमध्ये असताना नागरिक त्याला
बलाढ्य असा पगार असतो पण त्याचा मान सन्मान तिथे केला जातो पण जो ग्राउंड लेवलला काम करत असतो पण त्यांची दखल कोणी घेतली जात नाही याच अनुषंगाने मी दसऱ्याच्या निमित्ताने त्यांना माझ्याकडे द्यायला सोनं नाही पण सोन्यासारखी जी काही मनापासून मी ज्यांना जी वस्तू दिलेली आहे ती नक्कीच त्यांनी आनंदाने स्वीकारलेली आणि त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे आणि त्यांना जो आपण मान सन्मान दिलेला आहे तोही त्यांनी मोठ्या आनंदाने स्वीकारलेला आहे. आशांची गटप्रवर्तक म्हणून काम करते आणि आज पंकजदादांनी आम्हाला आशा कार्यकर्ते, अंगणवाडी कार्यकर्ते, आशा सुपरवायझर, सीआरपी यांना सर्वांना इथे त्यांचं आणि विद्यार्थ्यांना गुण गौरव करण्यासाठी आणि त्यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी बोलवलं होतं. आज आपला दसऱ्याचा म्हणजे सगळ्यात आपला महत्वाचा सण दसरा, आनंदाचा, उत्सवाचा आणि त्या निमित्ताने तरी सगळी घरात सर्वच महिलांना कामं असतात ती टाकून त्या महिला सर्व इथं आल्या म्हणजे कसा का त्यांचा कोणतरी गुण गौरव करणार आहे आणि त्यांच्या त्या गुण गौरवासाठी त्या इथे हजर राहून त्यांनी कार्यक्रमाला हजर राहून त्यांनी कसं म्हणजे पंकजदादांच्या एका म्हणजे आता बघा पंकजदादांच्या एका कार्य केवरती इथं आली कारण काय तर पंकजदादा सर्व ठिकाणी उभे राहतात. आज आमच्या आशांना कुठेही आरोग्याच्या क्षेत्रात काय म्हणजे गरज लागली तर त्यांना आधी नाव येतं ते पंकजदादाचं का ते पंकजदा कोणाला एखाद्या मातेला रक्ताची गरज आहे एखाद्या बाळाला काचेत ठेवायचंय तरी त्यांना इथे आमच्या महिला आहेत त्यांना कोणाला त्यांचं घरचे आजारी असतील तर त्यांना कुठे दवाखान्यामध्ये सोय उपलब्ध करायची तर त्यांना जे पहिलं नाव वाटत होते आपल्या परिसरातील पंकजदादांचं आणि त्यांनी आज या दिवशी त्यांचा सन्मान करून त्यांना खूप असं मोठं हे दिलेलं आहे त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करते आणि पंकजदादांचा खूप खूप धन्यवाद आणि दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते.